संशयितील हॉटेल शॅकमध्ये हुक्क्याची विक्री आणि सेवन केलं जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळताच मंगळवारी रात्री विशेष पथकाने छापा टाकला. या प्रकरणी हॉटेल मालक शिवराज वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे यांच्यासह 3 वेटर आणि 23 ग्राहकांविरोधात कोटपा कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय. हॉटेलमधील हुक्का पार्लर विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. याचबरोबर हॉटेलपर्यंत हुक्का पोहोचवण्याचे स्रोत याचा शोध घेतला जाणार आहे आणि त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं. तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये एक हॉटेल जे आहे तिथं इलिगली हुक्काची विक्री, शिशा ज्याला आपण म्हणतो त्या शिशा हुक्काची विक्री आणि तिथं कन्झम्पशन हे चालू होतं. त्या संदर्भाने सदर जागेचा जो मालक आहे तो, तिथला मॅनेजर आणि 3 स्टाफ यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे व मॅनेजरला आणि स्टाफला अटक केलेली आहे. त्याचबरोबर तिथे जे 23 कस्टमर होते जे हे टबॅको बेस्ड गुटख्या टबॅको बेस्ड जो हुक्का आहे त्याचं सेवन करत होते त्यांच्यावर आपण NC दाखल केलेले आहेत व सदर संदर्भाने मालेगाव तालुका नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तपास चालू आहे. सांशीतील शॅक हॉटेलमध्ये हुक्का पार्लर बाबत यापूर्वी ही कारवाई झालेली आहे. याचा काही परिणाम झाला नसल्याचं मंगळवारी समोर आलंय. याबाबत पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. सागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.